दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे, डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट सायंटिस्ट बनायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची। कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे। ॲनिमेटेड ऑडिओ व्हिडिओ 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक, अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा। प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय। मग विचार कसला 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू। स्वच्छता अभियान चांगलं आहे, तर सदाशिव पाटलांना चिकनगुनिया कसा झाला? संजय भिंगार देवेंचा सवाल। विटा नगर पालिकेचे स्वच्छता अभियान चांगले आहे, शहराचा नंबर आला की बाप चांगली आहे, पण सगळं शहर स्वच्छ नाही। शहर स्वच्छ असते तर शहरात साथीचे रोग का पसरले? माजी आमदार सदाशिव पाटील चिकनगुनियाने आजारी कसे काय पडले असा सवाल करत स्वच्छता अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। केवळ शहरातला काही भाग स्वच्छ आहे, उपनगरात अजिबात स्वच्छता नाही। जर संपूर्ण शहरात स्वच्छता आहे तर साथीचे रोग का पसरले? माजी आमदार सदाशिव पाटील स्वतः चिकनगुनियाने आजारी कसे पडले असा सवाल माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगार देवे यांनी वज्रधारीला दिलेल्या मुलाखतीत केला। यावेळी जंतुनाशक पावडरीचे वर्षाचे बजेट काढतात आणि फक्त वर्षातून 3 दिवस फवारतात असेही त्यांनी सांगितलं आहे। ह्या शहरातली स्वच्छता बरोबर गटर पण ज्या ज्या भागामध्ये नगरपालिकेचे गटर आहेत त्या नेहमीच स्वच्छ झाले पाहिजेत, औषध फवारणी केली पाहिजे। ह्या सगळ्या करत असताना साहेब टेंडर निघतो वर्षच, DDT पावडर खरेदी करणे, बाकीच्या कीटकनाशके खरेदी करणे, ही सगळी टेंडर निघतं वर्षाचं आणि पावडर मारले जाते वर्षातनं 3 वेळा, 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे वगैरे, आणि टेंडर किती अखंड वर्षाच। मग जर का समजा तुम्ही आरोग्यावर एवढं जर पैसे खर्च करत असतील काय, आणि जर समजा काही नागरी भागातून काही शहरातून जर समजा ह्याचा उपद्रव वाढला, म्हणजे 365 दिवस ते पावडर मारल्याचं टेंडर निघेल, वार्षिक टेंडर म्हणजे तुम्ही वर्षालाच खरेदी करायचं नाही, कधी पण करू शकता। वर्षाचं एकदा टेंडर निघाले की तुम्ही महिन्यातनं खरेदी करू शकता, 15 दिवसातनं खरेदी करू शकता किंवा कधीही करू शकता। वार्षिक टेंडर तुम्हाला दिले करू, पण हे नुसतं 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला जर शहरातनी पावडर मारली तर ते काय पूर्ण संपूर्ण शहर काय कीटकनाशकांनी फवारणी करून काय स्वच्छ होणार नाही। आणि हे सगळं करत असताना मध्यंतरी ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती विटे शहरामध्ये झाली की काही ठिकाणच्या गटर स्वच्छ केलेल्या गेल्या नाहीत, काही ठिकाणी धूर फवारणी केली नाही, काही ठिकाणी अशा काय घटना त्या फैलावा झाल्या विटे शहरामध्ये साथीच्या रोगाचा, तर त्या ह्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या घरातले सुद्धा लोक चिकनगुन्यासारख्या ह्या आजारानं आजारी पडले। घरातले म्हणजे स्वतः माजी आमदार, बरं स्वतः माजी आमदारांना सुद्धा त्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागला ना, त्यांना पण चिकनगुन्या झाला, त्यांना पण त्या गोष्टीचा चिकनगुन्यासारखा त्रास सहन करावा। असं आमच्या एका बाजूने स्वच्छतेचा डांगोरा पिटला जातोय आणि दुसऱ्या बाजून मग शहरात साथीचे आजार सत्ताधारी गटातला जो प्रमुख नेता तो त्या साथीच्या आजारानं जर समजा हे होत असेल तर त्या सत्ताधाऱ्यातल्या असणाऱ्या लोकांनी गांभीर्यानं हे करून शहर, मी काय म्हणतोय की शहर स्वच्छता अभियान नाही, संपूर्ण शहर स्वच्छता अभियान असेल तर मग तुम्ही प्रत्येक, मला असं म्हणायचं आहे की शहर जर स्वच्छ असतं तर सदाशिव पाटलांना चिकनगुनिया का झाला? बरोबर, ह्या गोष्टी जर आपण सगळ्या जर गेलो ह्या सगळ्या गोष्टी करत जर गेलो तर
सुरुवातच तुमच्यापासून झालेली आहे. बरं, सुरुवातच जर समजा झाली तर बाकीच्या लोकांचं उघड्यावर ज्यांची घरं आहे ते अजून काय काय घरांना पत्र नाही, ती कौलं नाही, ती अतिशय वाईट परिस्थिती आहे. काय काय हे हे लोकांची उघड्यावर अजून काय काय लोक संसार त्यांचा आहे, ह्या लोकांची फार वाईट अवस्था आहे. आता विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा,